नमस्कार मित्रांनो, आपण अपूर्णांकांचे उदाहरण पाहू। यामधलं पहिलं उदाहरण, 12/5 छेदस्थानी पुढीलपैकी सर्वात लहान कोणती संख्या मिळवावी, म्हणजे सर्वाधिक म्हणजे छेदाधिक अपूर्णांक मिळेल। इथे छेदाधिक अपूर्णांक म्हणजे काय? तर छेदाधिक अपूर्णांक म्हणजे ज्याचा छेद हा मोठा असतो, म्हणजे 12/19। उदाहरणार्थ आता 12/5 मध्ये आपण पहिले 7 मिसळून पाहू। तर 12/5 यामध्ये छेदामध्ये 5 आहेत, 5 मध्ये 7 मिसळू। 5 मध्ये 7 मिसळल्यावर काय होईल? 12/12 12/12 होतील, म्हणजेच किंमत 1 येईल, म्हणजे हा छेदाधिक अपूर्णांक नाही। आता 12/5 मध्ये 8 मिसळू। 12/5 + 8 बरोबर 12/8 + 5 किती? 13, म्हणजे 12/13 म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपले उत्तर होईल। 12/13 इथे छेदाधिक अपूर्णांक मिळेल, म्हणजेच पर्याय क्रमांक 2। आता प्रश्न क्रमांक 2, 1.1/24 -1.7/36 या सरळ रूप दिल्यावर काय उत्तर मिळते? 1.1/24 - 1.7/36 येथे 1 - 1 = 0 होईल, म्हणून काय होतील? 1/24 + 7/36 येथे छेद समान नाही। अगोदर छेद समान करून घेऊ, म्हणजेच 24 × 3 वर पण 3 गुणायचं, खाली पण 3 गुणायचं, म्हणजे 3 × 1/24 × 3 काय होईल? 3/72 3 × 3 = 3/72 अधिक इकडं पण 3 गुणू, 7 × 14 = 36 × 72। आता छेद समान झालेले आहेत, बरोबर 3 + 14 = 72 बरोबर 14 + 3 = 17/72 हे आपले उत्तर आहे। म्हणून 17/72 हे उत्तर मिळते। आता प्रश्न क्रमांक 3, सरळ रूप द्या। तर आता सरळ रूप द्या हे सोडवत असताना कंचे भागुबे हो या सूत्राचा उपयोग करू। आपण काय दिलेलं आहे समीकरणात? 1/2 × 7/9 + 2/3 हे कोणता कंस आहे? महिरपी कंस आहे। 1/3 > 2/3 - 4/9। आता या उदाहरणात पहिले आपण 1/2 × 7/9 + 2/3 महिरपी कंसात 1/3 > 2/3 - 4/9 छोटा कंस बंद, महिरपी कंस मोठा कंस। या समीकरणात अगोदर आपण 2/3 - 4/9 ही वजाबाकी सोडू। आता 2/3 - 4/9 यामध्ये छेद समान नाहीत, म्हणून छेद समान करून घेऊ। 2/3 वरू, अंशाला आणि छेदाला 3 गुणू, म्हणजेच 3 × 3 वर 2 × 3 म्हणजेच 6/9 - 4/9 होतील। 6/9 - 4/9 बरोबर 6 - 4/9 बरोबर काय होईल?
6 मधून 4 गेले 209 होतील। 6 वजा 4 बरोबर 209। 2 समीकरण लिहून 1/2 गुणिला मोठा कंस 7/9 अधिक 2/3 अधिक मयूरपी कंस 1/3 अधिक जो कंस सोडवला आहे त्याचे उत्तर काय आले ते लिहू, म्हणजे 2/9 मयूरपी कंस बंद आणि आता मोठा कंस बरोबर 1/2 गुणिला। आता आपण इथे पण छेद समान करू, म्हणजे 7/9 अधिक 2/3 छेद समान करायचा, म्हणजे अंशाला आणि छेदाला 3 गुणून मोठ्या कंसात 7/9 अधिक 6 आणि 6/9 येईल अधिक, इथे पण छेद समान नाही म्हणून छेद समान करू, 1/3 वर अंशात आणि छेदात 3 गुणू म्हणजेच काय येईल 1/3/3 म्हणजेच काय येईल 3/9 अधिक 2/9 कंस बंद बरोबर 1/2 गुणिला कंसात 6 अधिक 6/9 हे डायरेक्ट लिहिलं छेद समान आहेत म्हणून पुन्हा 3 अधिक 2/9 कंस बंद आता बरोबर 1/2 गुणला 7 अधिक 6 बरोबर 13/9 अधिक 3 अधिक 2 5 3 अधिक 2 5/9। आता आपल्याला इथे छेद समान झाले बरोबर, आता 1/2 गुणिला 13/9 अधिक 5/9 तर इथे आपण काय करू 1/2 गुणिला 13 अधिक 5 18/9 इथे काय होईल आता बरोबर 2 1 2 92 18 वर 9 खाली 9 9/9 म्हणजेच 9 1 9 बरोबर 1 1 हे उत्तर आले आहे। पर्याय क्रमांक 2 1 हे उत्तर आहे।